या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विल्बर्ट प्रॉपर्टीज, घर प्रत्येकाचं नातं विश्वासाचं। कर्नाटकातील हुबळीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याचं उघडकीस आलंय। युवक महोत्सवाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर मोदी हे रोड शो करत असताना अचानक एका तरुणाने त्यांच्या कारकडे धाव घेतली। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य शासनाने 300 कोटी रुपये वितरित केले, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। सिन्नर शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात तब्बल 10 जण ठार झाले तर 17 जण गंभीर जखमी आहेत। देवलीसडा इथं तब्बल 28 डंपरसह डंप केलेला वाळू साठा जप्त केलाय। महसूलच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबेदण आणले। केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 103 मोबाईल टॉवरचा पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आले। महाड तालुक्यातील वाघोली आदिवासीवाडी इथं डोस दिल्यानंतर 6 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। गाडी नसल्यानं रुग्णालयात पोहोचण्यासाठी उशीर झाल्यानं वाटेतच बालकाचा मृत्यू झालाय। खरेदी विक्री संघाच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी चेअरमन अभिमन्यू लोंढे, माजी सभापती गुरुनाथ पेंडणेकर यांची निवड करण्यात आली। युतीत फूट पडल्यानं शिंदे गटाला तज्ज्ञ संचालकपदापासून वंचित राहावं लागलं। आगामी 2024 विधानसभेच्या निवडणुकीत गुहागार मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार म्हणून सहदेव बेटकर यांच्या नावाची घोषणा नांदगाव इथं झालेल्या सभेत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे। 33व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेकरिता डॉग शो साठी महाराष्ट्रातील 10 डॉगची निवड करण्यात आली आहे। तर सिंधुदुर्गातील गुन्हे शोध श्वान रेम्बोची निवड करण्यात आली आहे। वराड सुनावडे पार पुलाचं काम 30 एप्रिल पर्यंत पूर्ण न झाल्या संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश निलेश राणेंनी दिलेत। त्यानंतर नदीपात्रात होणारं उपोषण मागे घेण्यात आलं। औरंगाबादेतील साने गुरुजी विद्यालयाची सहल नुकतीच मुरुड तालुक्यातील काशीद बीच इथं आली होती। येथील 6 विद्यार्थी समुद्रात पोहण्यास गेले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडू लागले। या दोघांचा बुडून मृत्यू झाला। साखळी इथं 16 जानेवारीला होणाऱ्या महादेवी वाचवा सभेची परवानगी साखळी नगरपालिकेनं अचानकपणे रद्द केली आहे, यामुळे विरोधी पक्षांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे। राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता थेट आपला कुठलाही देव आणि महापुरुष बॅचलर नसल्याचं म्हटलंय, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची आता चर्चा सुरू झाली आहे। अमरावतीत रवी राणा यांनी आयोजित केलेली कृषी प्रदर्शन बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत, तर कार्यक्रमस्थळी बॅनरवर राजकीय नेत्यांचे फोटो असल्यानं आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोपही करण्यात आला। सत्यजित तांब्यांना काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, काँग्रेसमधील बंडखोर उमेदवाराला काँग्रेस कधीही पाठिंबा देणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। सत्यजित तांबे यांनी पक्षाशी बंडखोरी करून उमेदवारी दाखल करणं गंभीर असल्याचं मत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय। पुण्याचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे। राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराचं नाव जिजाऊ नगर करावं अशी मागणी केली आहे। बिग बॉस फेम उर्फी जावेदनं चांगले कपडे घालून महिला आयोगात जावं, सार्वजनिक ठिकाणी नंगाना जामाला मान्य नाही असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टोला लगावलाय। आता उर्फी जावेदनं राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन रुपाली चाकणकरांची भेट घेतली आहे। या दोघांमध्ये काय चर्चा झाली आहे हे अद्याप समजलेलं नाहीये। कीर्तनकार बंड्या तात्या कराडकर यांना पक्षाघाताचा झटका आलाय। साताऱ्यातील पलटण येथील निकोप रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातील सर्व शाळांना निर्देश दिलेत की शाळेतील शिक्षकांना त्यांच्या लिंगाची पर्वा न करता सर किंवा मॅडम ऐवजी टीचर म्हणून संबोधावं। इस्रोनं जोशी मठाच्या उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केल्यात, यावरून 12 दिवसात 5.4 सेंटीमीटर जमीन खचली असल्याची नोंद करण्यात आली आहे। जगातील सर्वात लांब जलमार्गावरील MV गंगा विलास क्रूजचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। वाराणसी ते दिब्रुगढ असा 51 दिवसांचा हा लक्झरियस प्रवास असणार आहे। पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान पुन्हा एकदा चर्चेत आलंय। पाकिस्तान सरकारच्या भेदभावपूर्ण धोरणांवर स्थानिक लोक संतापलेत। पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधात लोक पुन्हा रस्त्यावर उतरले। चीननं कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंबंधीची आकडेवारी लपवल्याचा गंभीर आरोप WHOचे टेड्रोस गेब्रेसस यांनी केलाय। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।